सारशिव ग्राम पंचायत मध्ये झालेल्या 12 लाख रुपये भ्रष्टाचाराची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्यात यावी. पंचायत समितीने टाकलेला बहिष्कार मागे घेण्यात यावा या मागणीसाठी सारशिवच्या सरपंच रमाबाई जाधव यांनी 17 नोव्हेंबर पासून येथील जिल्हा परिषद कार्यालयासमोर उपोषणास सुरुवात केली आहे. तरुण मित्रांनी भ्रष्टाचार मुक्त मोहीम ही सारशिव ग्रामपंचायतला राबवली. गावातील काही तरुणांनी गावातील भ्रष्टाचार हा कमी केला, त्यामध्ये माझाही सहभाग होता. आणि गावातला भ्रष्टाचार उघडकीस केल्या कारणामुळं संबंधित प्रशासन हे दुखावल्या गेलं. पंचायत समिती, गटविकास अधिकारी, ग्रामसेवक आणि यांनी माझ्या कुटुंबावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याचे सत्र यांनी राबवलं. यामध्ये पोलीस प्रशासन हे या भ्रष्टाचारी लोकांना पाठीशी घालत आहे व माझ्यावर खोटे नाटे गुन्हे दाखल करण्याचं षडयंत्र हे संबंधित प्रशासनानं व त्याला पोलीस विभागाचं सुद्धा बळ आहे यावर तत्काळ सखोल चौकशी करून संबंधित जे गाव दलाल आहे, जे गाव दलाल भ्रष्ट गाव दलाल आणि भ्रष्ट अधिकारी यांच्या माध्यमातून सर्वसामान्य कुटुंबियांना व सरपंच यांना त्रास चालू आहे व मी गावचा तंटामुक्त अध्यक्ष आहे व भ्रष्टाचार मोहीममध्ये माझा सखोल हा संपूर्णपणे सर्वात मोठा सिंहाचा वाटा आहे. मला टार्गेट करून माझ्या जीवतास धोका निर्माण झालेला आहे. करिता संबंधितावर तत्काळ कारवाई करण्यात यावी व भ्रष्ट अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई करण्यात यावी अशी मागणी आमच्यावाली आहे. मी रमाबाई जाधव, माझी मागणी अशी आहे की मला गावातले कामं हे सगळे करू द्यावा मंडळीने. 12 महिने झाले मी निवडून येईले, पण ही मंडळी मला कामं करू देत नाही. आणि ग्रामसेवकबाईला बोलायला गेले तर ग्रामसेवकबाई म्हणते की माझ्यावरच उलटी सुलटी बोलते. ग्रामसेवकबाई गावात ड्युटीवर येत नाही. ग्रामसेवकबाई मेकरला ऑफिसला जाते, तिथे हजेरी लावून देते. एक पुन्हा गावकऱ्याचे कामं करणाऱ्याचे पैसे देत नाही, लाईटीचं बिल देत नाही, फर्निचरचं बिल देत नाही, ग्रामपंचायतीचं भाडं देत नाही. आणि मी ग्राम सरपंच देईल म्हणते, मी कुठून देणार आहे एकली बाई? दोघीच्या सहीशिवाय पैसे निघत नाही. मग गावातली मंडळी मला पैसे मागती आणि ही बाई काम करत नाही. तुमची काय मागणी आता? माझी मागणी आहे की या सगळ्यावर याची कारवाई झाली पाहिजे.